साई गणेश या संघानं जर सामना जिंकला तर आकाश पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालं आहे 86-11 ओमसाई गणेशसाठी. चला अंपायर सूरज 20 मिनिटं असणार आहेत, स्टॉप वॉच आम्ही इथे चालू करतो. सामना सुरू होतो मैदानावरती, लेट्स प्ले गेम ऑन, पंचांचा इशारा येतो आहे सामना सुरू करायचा. सलामी जोडी इंटर झाली आहे. गोलंदाज अमित आलाय पहिल्या षटकामध्ये. स्ट्रॅकेट एनला अनिरुद्ध होईर उर्फ अन्नू, नॉन सेकंड एनला चिट्टू. पहिला बॉल चला लवकर लवकर स्टॉप वॉच चालू आहे सर्वांनी लक्षात घ्यायचं. पहिलाच बॉल अलकादाने प्लिक केला, डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. मिल्की एक धाव एका धावेने स्वतःच अकाउंट ओपन करत असताना, संघाचं श्रीगणेश ओपन करत असताना सेमी फायनल मध्ये आजच्या दिवसामध्ये या संघाने खूप चांगली कामगिरी केली, सर्वांची मन जिंकली आणि अक्षरशः आपल्या नावाचा दबदबा ठेवला. गतवर्षीचा म्हणजेच डिफेंडिंग चॅम्पियन संघ मैदानावरती खेळत असताना लाईन लेंथ खराब आहे, अंपायरने सांगितलं व्हाईट बॉल असणार आहे. खराब चेंडू होता, या एका धावेने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण बघतोय 2 धावा चेंडू झाला, 1 षटक सुरू आहे. पहिलं सेमी फायनलची मॅच पहिल्या दिवसामध्ये हा संघ या स्पर्धेचा टॉप 3 मध्ये पोहोचला होता. 86-11 ओम साई गणेश हा संघ मैदानावरती खेळतोय. रस्त्यांच्या मागे बघतो पण ओंकार पाटणे एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा, अपील केलं होतं इथे मात्र अपीलमध्ये उत्साह खूप स्पष्ट नकार. डॉट बॉल येतो आहे, कमबॅक पुन्हा केलं या बॉलवरती व्हाईट. नंतर गोलंदाज अमित पुन्हा एकदा ट्रॅकवरती सज्ज होतो आहे. समोर फलंदाज धावकुऱ्या त्याचा अनुसाठी फक्त दिशा दिली आहे. एक धाव अजून मिळेल, या एका धावेने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण बघतोय 3 धावा, 3 बॉल 3 धावा धावफलकावरती झाल्या. चेंडू क्रमांक सुरू असताना पहिल्या मैदानामध्ये सेमी फायनलची मॅच आपल्या समोर रंगतीय. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र काय घडतंय बघायचं आहे. अंपायरच्या डिसिजनची वाट बघूयात आपण. थांबा थांबा प्लीज, 1 मिनिट थांबा, आरडा ओरडा करू नका मित्रांनो प्लीज. नॉट आउट असणार आहे फलंदाज, बचावला आहे. ओंकार बघा टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, एक टायमाला आपण जेव्हा नजरेने बघतो तेव्हा काहीतरी आपल्याला वेगळं दिसतं, पण आपल्या समोर मात्र कॅमेराज लावलेले आहेत, थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे आणि क्लिअर दिसतंय की स्टंपला हात लागलाय, बॉल नव्हता लागला. सो फलंदाज बचावला गेलाय म्हणून ही धाव मिळेल. या एका धावेने धावफलक जाईल पुढे 4 वरती. चला प्लीज लवकर स्टॉप वॉच चालू आहे आमच्याकडे. अमित पुन्हा सज्ज होतो आहे ट्रॅक वरती. समोर फलंदाज सरकलाय चिट्टू सागर. पहिला बॉल फेस करण्यासाठी टप्पा पडला अगदी समोरून, उचली घेणारा हा चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी होती अमित कडनं. चेंडू झाल्या षटकातील 5. स्विच हिट केला इथे, टॅप केला बॉलला. डिक्लेअर झोन मध्ये मिळालेली ही एक धाव, या एका धावेने धापलक जाईल पुढे. 5 ओव्हरचे षटक संपन्न. पहिलं बिनबाद धाव संख्या धापलकावरती आपण बघतोय 5 धावा. चला स्पीडअप करा ओंकार, 20 मिनिटं आपल्याकडे असणार आहेत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कम्प्लीट करायचे आहेत, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. ओंकार भाटणे आलाय गोलंदाज ट्रॅकवरती येतो आहे दुसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक. अनुसाठी हा चेंडू
पायाला बॉल लागून मागे चाललाय. लग बाल सुरुवाती धाव ऐड केली चाल धापलकावरती. एकने धापलक पुढे सरकेल सहा वरती धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतीये. हलक्या हाताने खेळून काढलाय. फिल्डर आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होते. एका बाजूला कल्याणचा संघ तर एका बाजूला डोंबिवली परिसरातील संघ. फटका चांगला आहे. इथे स्पर्श करून चेंडू मागे निघून चाललाय. अखेर चेंडूला अडवला जातोय. दोन धावा मिळत आहेत. आणि काय घडतंय मैदानावरती. दोन धावा इथे मात्र मिळत असताना. चला स्पीडअप करा प्लीज. दोन धावात दोन धापलक जाईल. पुढे धापलकावरती लागतात. आठ चेंडू झाले तीन. तीन चेंडू आठ धावा. धापलकावरती षटक दुसरं सुरू असताना ओमकारच सॅकडेनला अनुसाठी इथे टॅप केलं होतं जरूर. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली बिल्डिंग होतीये. चेंडू अडवला जातोय. लगेच स्टंप वरत असताना थोडीशी दुखापत झाली अजून ओमकारला. दुखापत अशी जास्त नसेल अशी आशा असेल. चला स्टॉप वॉच आहे लवकरात लवकर. चेंडू झाल्या षटकातील चार. दोनबॉल शिल्लक असेल. पाचवा बॉल ओमकारचा. पुन्हा एकदा सज्ज होतो ओमकार ट्रॅकवरती. समोर फलंदाज अनु धावा आठ. चार बॉल आठ धावा. बघा मित्रांनो इथे तुम्हाला मी वारंवार सांगतोय स्टॉप वॉच लावलेला आहे आम्ही. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. एकच धाव इथे मिळेल एका धावेने. धापलक जाईल पुढे नऊ वरती. बघा जरा समोर रागाईचे प्लेयर आहेत. थोडंसं आपण तिथं मागे व्हा मित्रांनो. ते बाउंड्री जवळ आहेत पण मागे व्हा मित्रांनो थोडस. चला आयोजकांनी सूचना त्या बाहेर जाऊन उभं राहायचं प्लीज. नववरती धाव पलक टॅप केल्या बॉलला. अडकल्या जो मध्ये चाललाय चेंडू. एकदा मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. दोन षटका अखेर. धावसंख्या धापलकावरती आपण बघतोय बिनबाद दहा अशी धावसंख्या. बारा बॉलचा खेळ अजूनही इथनं शिल्लक असणार आहे. सलामी जोडी खेळपट्टीवरती अजूनही खेळते ती. म्हणजेच आपण बघतोय आई स्वराज्य गावदेवी इलेव्हन या संघाशी अनु आणि चिट्टू मैदानावरती अजूनही खेळत आहे. दोन षटकांचा खेळ संपन्न. 5.00 सरासरीने धावा. धापलकावरती दहा लागल्यात. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय गोलंदाज. अंकेश आलाय गोलंदाज ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. डावकुरताचा गोलंदाज आहे आणि समोर सुद्धा डावकुरताचा फलंदाज अनु. अंके समोर सेमी फायनलची मॅच रंगतीये. आणि इथे काय घडलंय. चिकी सिंगल एक धाव घेण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट देऊन बसले ते म्हणजे अनु. आणि पहिला धक्का 10 वरती. फलंदाजी करताना आई स्वराज्य गावदेवी इलेव्हन या संघाला.
नवीन फलंदाज इंटर झाला खेळपट्टीवरती. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण आला. नॉन सॅकडेनला असेल, सॅकडेनला सागर वेल लेफ्ट सोडून दिला बॉल. यस इट इज अ व्हाईट, पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल आहे. व्हाईटने दाबलं जाईल पुढे 11 वरती. गोलंदाज अंकेश षटक पहिलाच बॉलवरती रनआउट स्वरूपात त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलं. त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल, चांगला बॉल आतमध्ये येणारा होता फॉलो थ्रू मध्ये, मात्र चंडू हलक्या हाताने फक्त एक चिकी सिंगल पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एक धाव खूप वेगाने पूर्ण केली आहे. या एका धावेने धापलक 12 वरती चेंडू झाले त्या षटकातील 2 बॉल 12 धावा धाव फलकावरती लागतायत. चला स्पीडअप करा प्लीज. ओमकार बघा स्टॉप वॉच आहे तुमच्यासाठी. वारंवार आम्ही सूचना करतोय 20 मिनिटांमध्ये तुम्हाला आता 8 मिनिटं झालेली आहेत, 12 मिनिटं तुमच्याकडे अजून आहेत. बघा ओमकार 20 मिनिटात तुम्हाला षटक कम्प्लीट करायचे आहेत, नाहीतर पॅनल्टी ऍड केली जाईल. कंपल्सरी आहे आयोजकाने कंपल्सरी 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक टाकण्याचा अवधी दिलाय, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पुढचा बॉल हा चेंडू बॅटची काढा घेतली आहे. एक धाव घेण्याच्या नादामध्ये फेकी आली, कलेक्टिंग नाहीये ओमकारकडे, स्वतःवरती नाराज. एक धाव कंप्लीट होत असताना विकेट मात्र हवी होती. महत्वाची विकेट आहे ती म्हणजे चिट्टूची, सागरची, आणि ती मिळवण्याच्या नादामध्ये थोडी घाई केली ओमकारने, कलेक्टिंग झाली नाही. एक धाव मिळाली आहे. एका धावेने धावपलक जाईल पुढे. 13 वरती धावपलक पोहोचतोय. बघा 20 मिनिटं तुम्हाला दिली आहेत, वारंवार आम्ही सूचना करतोय. स्टॉप वॉच लावलेलं आहे. ही 20 मिनिटं मात्र ओरमला दिली जातात, ती मात्र आज अंडरम बॉक्सला दिली जात आहेत. जिथे 15 मिनिटं असतात तिथे 20 मिनिटं तुम्हाला दिली जात आहेत. ओरमला सुद्धा मात्र आपण बघतो 5 षटकांना 25 मिनिटं ते लास्ट 30 मिनिटं दिले जातात, पण इथे मात्र वेळेला महत्त्व दिलं जात नाही आहे. म्हणून आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. लाईन लेंथ बघावी लागेल चेंडूची. डॉट बॉल येतो आहे, चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. गोलंदाज अंकेश पुन्हा एकदा 4 बॉल झाले 10 धावपळकावरती. 13 धावा आहेत. हा चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 14 धावा धावपळकावरती. चार बॉल 15 धावा. चार चेंडू 15 धावा धापलकावरती झालेले आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक. षटक क्रमांक 3 अंकेश पुन्हा ट्रॅकवर सजवतोय. समोर फलंदाज चिटू. हा चेंडू टॅप केलाय, डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. मिळेल फक्त एकच धाव या एका धावेने. धापलक पुढे जाईल 16 वरती. चला बघा ओमकार, टीम मीटिंग घेऊ नका, एकत्र येऊ नका. शेवटचा बॉल असेल शिल्लक इथं मैदानावरती. 3रा षटकातील गोलंदाज अंकेशचा सेकंड एंडला चिट्टू. लाईन लेन खराब आहे. व्हाईट बॉल अंपायरने सांगितलंय. एक धाव मिळेल व्हाईटच्या स्वरूपात. धावा धापलकावरती आपण बघतोय. त्या म्हणजेच सोळा धावा धापलकावरती आहेत. आणि अखेरचा बॉल डॉट येतो. 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटका अखेर, 1 गडी बाद. धावा धावपलकावरती आपण बघतोय. त्या म्हणजेच 16. सतरा रन झालेत. बघा जवळपास 12 मिनिटं झालेली आहेत. 8 मिनिटं तुमच्याकडे अजून शिल्लक आहेत 6 बॉल टाकण्यासाठी. जीआयसी 11 ओम साई गणेश अमित चला लवकरात लवकर
शेवटच्या षटकामध्ये आलाय गोलंदाज टाकवर येतोय गोलंदाज निखिल येतो एक वेगवान गोलंदाज त्याची ओळख आहे डुंबली परिसरामध्ये नक्कीच या संघामध्ये सातत्याने बघत आलो त्याला हा चेंडू हलका हाताने खेळून काढला फक्त दिशा दिली बॉलला एका धाव्याने धावफलक पुढे जाईल 18 पाच बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावरती गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज निखिल पुन्हा सज्ज होतोय समोर फलंदाज प्रवीण संघाचा संघ नायक हा चेंडू लाईन लेन बघावी लागेल खूप चांगली आहे डॉट बॉल येतोय निखिलला मात्र इथे प्रोत्साहन दिलं जात आहे टाळ्या वाचून मात्र त्याचं प्रोत्साहन वाढवलं जात आहे दोन बॉल झालेत एकच जाव दिली आहे चार बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातील गोलंदाज निखिल पुन्हा सज्ज होतोय डावकुरताचा एक वेगवान गोलंदाज समोर संघ नायक आणि त्या स्टँडचा वेध घेणारा बॉल जेवढा वेगाने चेंडू आला होता तेवढ्याच वेगाने तो स्टँड वरती सुद्धा जाऊन आदळला फलंदाज वा धक्का दुसरा धावा धापलकावरती 18 तो म्हणजे संघ फलंदाजी करताना आई स्वराज्य गाव देवीला चेंडू झाला षटकातील तीन बॉलचा अजूनही खेळ शिल्लक धावा धापलकावरती बघतोय आपण 18 साकडेला नवीन फलंदाज आलाय अमनसाठी हा चेंडू बुल्लारेंचा होता हलक्या आदान चेंडूला फक्त दिशा दिली एक धाव मिळतीये एका धावेने धापलक जाईल पुढे 19 वरती धापलक बघतो आपण एकोणीस जावा दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत चार बॉल झालेले आहेत 15 झालेले आहेत 5 अजूनही शिल्लक आहेत पण शेवटचे दोन बॉल तुमच्याकडे असतील शिल्लक गोलंदाज निखिल पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये फक्त आणि फक्त दोनच जावा चार बॉलमध्ये खर्च केल्यात एक विकेट सुद्धा त्याने मिळवली आहे तोच निखिल पुन्हा ट्रॅकवर सज्ज होतोय अमन समोर एक धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि इथे मात्र धाव कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट एका धावेने धापलक जाईल पुढे धापलकावरती बघतोय 22-0 20 जावा दोन गडी बाद शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील गोलंदाज निखिलचा समोर फलंदाज आहे चिट्टू टॉप ऑर्डरचा सलामीचा फलंदाज अजूनही खेळतोय त्याचा जर विचार केला बॉल त्याने फेस केले तर तीन तीन धावांवरती तो खेळतोय जवळपास आपण बघतोय सहा बॉल चार वरती तो खेळतोय हा सेंडू इथे मात्र स्टँडचा वेध घेतोय फलंदाज होतोय बाद अजून एक धक्का शेवटच्या बॉल वरती शेवट केला गोड निखिलने धावा धापलकावरती फक्त आणि फक्त 20 आणि करायच्या आहेत आता 21-24 बॉल मध्ये 21 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ते आई स्वराज्य गावदेवी संघाने बघतोय समोर संघ आहे G81 ओम साई गणेश या संघासमोर जिंकणारा संघ थेट खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेबांच्या या मेगा फायनल मध्ये पोहोचेल कोणता संघ असेल थोड्याच वेळात समजेल येणाऱ्या 20 नक्कीच समजेल कोणता संघ असेल या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा ज्या संघाने आज आपल्या नावाची छाप सोडली आहे अक्षरशः धबधबा गाजवलाय सर्वच फलंदाजांनी गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे असं कल्याण परिसरातील संघ आई स्वराज्य गावदेवी संघ आज मैदानावरती पुन्हा खेळतोय डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे तो मैदानावरती खेळतोय सेमी फायनलची मॅच जिंकणारा संघ कोणता असेल कोण फाईट करेल जय रागाई संघासमोर थोड्याच वेळात समजणार सलामी जोडी इंटर झाली ओमकार आणि ओमकार सोबत आला फलंदाज
विशाल आला. ओमकार आणि विशाल मैदानावरती सलामी जोडी येते. सलामी जोडी एंटर झाल्या मैदानावरती. एका बाजूला ओमकार, एका बाजूला असेल विशाल. गोलंदाजच्या टाकवरती पुन्हा एकदा गोलंदाज धीरज येतो पहिल्या षटकामध्ये. सामना होता मैदानावरती सुरू. पहिल्या षटकामध्ये आलाय गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज धीरज. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर लाईन लेन थोडीशी खराब आहे, अंपायरने सांगितलं व्हाईट बॉल असणार आहे. हा चंडू टॅप केलाय, चांगला फटका आहे. फिल्डर आहेत तिथे, एक धाव झाले कंप्लीट, एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग होती अमनकडनं. ऑफ साईडला एका धाव्याने धापलक जाईल पुढे. एक बॉल धावा धापलकावरती दोन. पहिला बॉल व्हाईट आला, खराब सुरुवात झाली गोलंदाज धीरजकडनं. सेकंडला विशाल सरकला, पहिला बॉल करेल फेस या इनिंगमधला, या सत्रातला गोलंदाजीसमोर. धीरज आहे, सेमी फायनलची मॅच रंगती आपल्या समोर. बॅटच्या आतली कडा घेतली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. पहिला धक्का मैदानावरती, दोन वरती लागतोय विशालच्या स्वरूपात. जीआयसी 11 ओम साई गणेशला. चला चला स्पीड अप करा प्लीज. नवी फलंदाज इंटर झाला मैदानावरती, अंकेश येतो आहे. ज्याने तिसरं षटक टाकलं होतं तोच मात्र आता फलंदाजीसाठी सज्ज होतो आहे. नॉन सेकंड एंडला, ओमकार सेकंड एंडला असेल पुढचा बॉल. टॅप केलाय, दोन फिल्डरचा मधन चेंडू चाललाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, मिळते एक धाव. या एका धाबेने धाव फलक तीन वरती, चेंडू झाले तीन, धावा तीन, एक गडी बाद करायचा 21-18 अजूनही गरज. लाईन लेन पंचाने सांगितले व्हाईट बॉल. चार धावा धपलकावरती आहे, तिथे माझा टॅप केलाय, चाललाय चेंडू गोष्टांकी क्षेत्रामध्ये जिथे दोन धावा आहेत डिक्लेअरच्या स्वरूपात. दोन धावा मिळतायत, दोन ने धपलक जाईल पुढे. दहा फलकावरती लागताय, धावा 6-15 अजूनही गरज. 21 करायच्या, चेंडू झालेत 4, म्हणजे 20 बॉल 15 अजूनही गरज. हा चेंडू वन लाईफ सोडून दिलाय, लाईन लेन खराब आहे, पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. अजून एक खराब चेंडू गोलंदाज धीरजचा. अवंतरने धाव फलक पुढे सरकेल 7 टॅप केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न. आणि इथे काय घडतंय मैदानावरती, अमन आला होता चेंडूवरती, बॅकअपसाठी फिल्डर तिथे होते.
सेकंड अटेम्प्टला दुसऱ्या टप्प्यामध्ये चंडूलला मात्र कॅरी केलं आणि तोपर्यंत एक डाव कम्प्लीट करत असताना डावकुराचा फलंदाज सरकला सेकंडला अंकेश आलाय. धावा धापलकावरती आहेत 8. 21 करायचं आहेत, 8 झालेले आहेत, 13 अजूनही गरज आहे. टॅप केलाय, चांगला फटका आहे, डिक्लेअर झोन मध्ये चाललाय बॉल. एका धावेसाठी एका धावेने धापलक जाईल पुढे. धापलकावरती बघतो आपण, 9 धावा 1 गडी बाद, 9 करायचं 21 आहेत, अजूनही 12 गरज 18 बॉल मध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती आलाय गोलंदाज योगेश. योगेशाने दुसरा मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, तोच मैदानावरती आलाय. आत्ताचा बॉल खूप चांगला बॅटम बॅटचा मधोमध होता, टॅप केलं अक्षरशः बॉलला. एक धाव मिळाली एका धावेने, धापल्या जाईल पुढे. धापलकावरती बघतो इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा, धापलकावरती 11 अजूनही गरज 17 बॉल मध्ये. धावकुराचा फलंदाज सेकंड इनला अंकेश. हा चेंडू लाईन लेंथ बघावी लागेल, यस इट इज अ वाईट अवांतर धाव, अजून एक मिळेल 11 वरती धाव पलक. 10 गरज, एकच बॉल झालाय. टॅप केलाय, फटका चांगला आहे, डिक्लेअर झोन आहे तिथे. एकदम मिळत असताना या एका धावेने धाव पलक पुढे जाईल 12 वरती. नऊ धावाची गरज, पुन्हा एकदा तो चित्र निवडलाय आणि पुन्हा एकदा ही एक धाव अजून मिळत असताना एकेरी दुहेरीने धावफलक हलत ठेवलंय. माहिती आहे बॉल आपल्याकडे खूप आहेत, धावा आत्ता मात्र जर विचार केला धावा झाल्या धापलकावरती 13-8 गरज आहे चेंडू झाल्या षटकातील. 3 बॉल 13 धावा. हा चेंडू लाईन लेन खराब आहे, लाईन खराब आहे, पहावी लागेल. गोलंदाज योगेशवरती दबाव आहे. जर सामना जिंकला G81 ओमसाई गणेशने तर आकाश पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज. मैदानावरती थोडा दबाव दिसतोय गोलंदाज योगेशवरती आणि त्याच दबावाखाली कुठेतरी मात्र चेंडू फेकी खराब होतीये त्याच्याकडनं. धावा धापलकावरती 15 आहेत. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय, एक धाव झाली आहे कम्प्लीट, स्ट्राईक रोटेट झाली आहे पण षटक झालंय संपन्न. दुसरं 2 षटक अखेर, धावसंख्या धापलकावरती आपण बघतोय 16 आणि 5 धावेंची गरज आहे 12 बॉल मध्ये. आणि आता गोलंदाज ट्रॅक वरती येतोय गोलंदाज अनिरुद्ध भोईर उर्फ अन्नू. हा चेंडू लाईन लेन बघायची आहे, व्हाईट बॉल पंचांना सांगितलंय खराब चेंडू होता. गत वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ आत्ता पूर्णपणे बॅकफूटवर दिसतोय, इथे मात्र हलक्या हाताने खेळायचं होतं. डॉट बॉल येतोय, 17 धावा, 4 गरज आहे, 3 केल्या तरी जिंकता येईल. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, मागे चाललाय, डिक्लेअर झोन आहे. मिळेल एक धाव, एकने धापलक जाईल पुढे. धापलकावरती 18, 3 अजूनही गरज चेंडू झाल्या षटकातील 2. हा चेंडू यॉर्कर लेनचा होता, धक्का दुसरा बसतोय एस्टॅनचा वेध घेणारा फलंदाज होईल बाद अंकेश. धक्का दुसरा 18 वरती. नवीन फलंदाज इंटर झाला खेळपट्टीवरती निखिल. जा निखिलने 11 षटक टाकलं होतं, 2 गडी बाद केले होते, 3 धाव्याचं ते षटक होतं. तोच निखिल पुन्हा एकदा आता फलंदाजीसाठी आलाय. 3 बॉल झाले, 3 हा चेंडू इथे मात्र डिक्लेअर झोन आहे. रनआउटची संधी, कलेक्टिंग चांगली फेकी आली होती तिथे मात्र, पण गोलंदाजाला इथे कलेक्टिंग करता आली नाही. फिल्डिंग चांगलं झालं तर चेंडू अडवला जरूर होता, पण एक धाव थांबवू शकले नाही. एका धावेने धापलक जाईल पुढे 19, 2 अजूनही गरज. डिक्लेअर झोन आहे,
स्कोर इज लेवल. अवघ्या एका धावेची गरज. बॉल झाल्या षटकातील पाच म्हणजे सात बॉल एकची गरज. आणि इथे मात्र सामना जिंकलाय ओम साई गणेश इलेव्हन या संघाने. आणि हा संघ थेट प्रवेश करतोय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब चषक 2024 या पर्वामध्ये. आणि रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आलंय ते म्हणजे शुभम पाटील यांच्याकडनं. 81 ओम साई गणेश या संघासाठी टॉस साठी यायचं कॅप्टन.